सध्या सगळीकडे पावसाची धुवाधार बॅटिंग सुरू आहे. उत्तरेमध्ये अतिवृष्टीमुळे अनेक भागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. तर गेल्या 4 दिवसात या मुसळधार पावसात 100 जणांना आपला जीव गमवावा लागलाय. तर 10,000 पर्यटक या पावसामध्ये अडकून पडलेत. हिमाचल, उत्तराखंड, दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणासह वेगवेगळ्या राज्यांमधील जनजीवन अक्षरशः उद्ध्वस्त झालंय. महामार्ग बंद झालेत. भूस्खलन होऊन रस्ते, रेल्वे रूळ वाहून गेलेत. इमारती, घरं पत्त्यासारखी कोसळली आहेत. तर तिकडे राजधानी दिल्लीमध्ये यमुनेचं पाणी शिरल्यामुळे नागरिकांना तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं आवाहन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलेलं आहे. तसंच गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून मदतीचं आवाहन देखील केलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.